उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील युवती सेना यांच्याकडून 35 पदाधिकारी युवा सेनेतून बाहेर पडलेत. शर्मिला येवले आणि इतर 35 पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात संधी दिली जात नसल्याचा आरोप करत हा राजीनामा देण्यात आला आहे. माझ्यासहित राजीनामे देत आहोत. गेली तुमच्या नियुक्त्या गेल्या 7 महिन्यापूर्वी झालेल्या आहेत. ह्या बाकीच्या ज्या पदाधिकारी आहेत राज्यातल्याही आणि पुणे शहराचे, परंतु माझी नियुक्ती 1.5 वर्षापूर्वी झालेली आहे. मी सुरुवातीच्या 4-5 महिने मला दौऱ्यावरून कोणी काही बोलत तुम्ही हे फ्री हँड करा असं सांगण्यात आलं. मी त्याप्रमाणे ग्रामीण भागात दौरे केले, युवती संघटनेसाठी पदाधिकारी मुलाखतींसाठी गेले, परंतु एक ठराविक काळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं आलं की तुम्ही आंदोलन करताना आम्हाला विचारा. तुम्ही पत्रकारांसोबत संवाद सांगायचं असेल तर आम्हाला पहिले विचारायचा, प्रतिक्रिया घ्यायचा. मुळात मी त्यांना असा प्रश्न विचारला, हा विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या, युवतींच्या प्रश्नांवरती, महिलांच्या प्रश्नांवरती तुम्हाला विचारून का प्रतिक्रिया द्यायच्या? आम्हाला जर, आम्ही संवेदनशील नागरिक आहोत, आम्हाला जर त्या प्रश्नांमध्ये अडचण दिसत असेल किंवा कुणावर अन्याय होत असेल तर आमची प्रतिक्रिया देणं आम्हाला आमची जबाबदारी वाटते आणि त्या व्यक्तीला न्याय द्यावा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. कारण आम्ही पक्षाचे पदाधिकारी तर आहोतच आहोत, पण एक सुज्ञ नागरिक आहोत. हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस हे आता राजकारणचं, महाराष्ट्राचं जे राजकारण झालं त्याच्यानंतर कुठेतरी प्रत्येकाला, प्रत्येक युवतीला, आमची एकही युवती पदाधिकारी कुठल्याही गटात गेली नाही, तिने राजकारणातून सहभाग टाळला नाही. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की स्थानिक पदाधिकारी असतील आणि राज्याच्या पदाधिकारी ज्या असतील त्यांनी मुलींना फ्री हँड काम करू द्यावं. त्यांना त्यांच्या, त्यांना त्यांचे प्रोटोकॉल कळत आहेत. आता ही मॅरिड आहे, हिला 2 मुलं आहेत, हिला तिचा प्रोटोकॉल कळत नाही का किंवा तिच्या जबाबदाऱ्या कळत नाही का? प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी कळत असते आणि त्यानुसार ते काम करत असतात. त्यामुळे कुणी सांगावं, थांबवावं आणि तुम्हाला विचारून काम करावं याने पक्ष संघटना वाढत नाही. पक्ष संघटना मुंबईची वेगळी आहे आणि ग्रामीणची वेगळी आहे. ती वाढवण्यासाठी ग्रामीण चेहरेच पाहिजे आणि ग्रामीण चेहऱ्यांमुळेच युवती पुढे येऊ शकतात. मुंबईच्या आलिशान लाईफस्टाईलचे पदाधिकारी ग्रामीणची युवती सेना वाढू शकत नाही, कारण त्यांच्याकडे बघून ग्रामीण मुली किती ॲक्सेस देतील हाही प्रश्न आहे. कारण त्यांना, मुंबईच्या लोकांना ग्रामीणच्या युवतींच्या अडचणी माहीत नसतात. एक युवती बाहेर पडायला ग्रामीणचा किती कष्ट पडतो हे आम्हाला माहिती आहे. आज पुणे ग्रामीणच्या 16 जणींनी राजीनामे दिले, फक्त पुणे ग्रामीणच्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या नगरसारख्या, हिंगोलीसारख्या छोट्या छोट्या गावातून, तालुक्यातून राजीनामे आत्तापर्यंत पोहोचले आहेत माझ्यापर्यंत. तुमचा आक्षेप नेमका कोणावर आहे? काही पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला विशेषतः हा टार्गेट केलंय का, त्या संदर्भात सांग. माझा आक्षेप सरळ सरळ आमच्या युवा सेना सचिव दुर्गाताई भोसले आणि सुप्रताताई फातर्फेकर आहे. ह्या स्वतः एका वेगळ्या लाईफस्टाईलमधून पुढे आलेल्या आहेत. आम्ही सामान्य घरातून पुढे आलेलो आहोत. सामान्य घरातून गेली 8-9 वर्ष चळवळीत आहोत, राजकीय पक्षात सक्रिय आहोत. तुम्ही आम्हाला पहिल्या आंदोलनापासून ओळखतात. फर्ग्युसनचे आंदोलन असून, विद्यापीठाचे आंदोलन असून, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला आमचं कळतं ना आम्ही कुठपर्यंत थांबलं पाहिजे, कुठं कुठे काय प्रतिक्रिया दिली पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे. जर प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर आम्हाला सांगत असेल हे करू नका, ते करू नका, इवन आता आमच्या पंजाबी ड्रेसच्या सेन्सवरून जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल की तुमच्या ड्रेसिंग सेन्समुळे बाकीच्या मुली समोर दिसत नाही, झळकत नाही, तर यावर काय उत्तर द्यायचं? वरिष्ठांनी संपर्क केला तुमच्यासोबत? 8 दिवसापासून, मी 8 दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती, मला अजून एकाचाही फोन नाही. काल स्वतः वरुणजींनी फोन मेसेजेस केलेले आहेत मला की तुम्ही सेनाभवनला या सोमवारी 1 तारखेला 1 वाजता आपण बैठक बसू, काय तुमच्या अडीअडचणी आहेत ते जाणून घेऊ. म्हटलं साहेब आम्ही तुमच्या भेटीला येणार, तुम्ही आमच्यासाठी देव आहात. कारण तुम्ही ज्यावेळेस युवतींवर विश्वास दाखवला त्यावेळेस युवती बाहेर पडला, पण संघटन बांधणी ही एका काही ठराविक गोष्टींवर होत असते युवतींची, सगळ्या सरसकट युवा सेना किंवा फादर बॉडी ह्याच्यावर होत नसते. आणि मुळात मुलींचं पिकअप पॉईंटचं वय असतं, लग्नाचं वय असतं, जॉबचं, करिअरचं वय असतं, त्यात मुली राजकारणात येतात ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या आदित्य साहेबांकडून तुमच्याकडे बघून येतात, तर आपण पण त्याला रिस्पॉन्स केला पाहिजे असं आम्ही वरुणजींना. इतर दुसऱ्या गटात जाण्यासाठी किंवा पक्ष, इतर पक्षांमध्ये जाण्यासाठी काही लोक भेटत आहेत का किंवा विचारतात? गेल्या 8 दिवसापासून माझा फोन सिरियसली बंद होता. काल पण बऱ्याच लोकांनी मला फोन केला असतील, मला फोन बंद आहे. फक्त वरुणजींनी काल मला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि मी वरुणजींना होकार दिला आहे की आम्ही सगळ्या मुली सेना भवनवर येतो, आमच्या अडीनेशन सांगतो, पण आम्ही राजीनामे देण्यावर ठाम आहोत. कारण जोपर्यंत स्थानिक प्रोटोकॉल आणि वरिष्ठ प्रोटोकॉल, शिवसेनेतच राहणार आहात आहोत, आम्ही तिथेच थांबणार आहोत. पण प्रवाहाच्या बाहेर एकतर जाऊ किंवा आमची जी करिअरची अपॉर्च्युनिटी होऊ ती त्याच्याकडे आम्ही फोकस करू, असं आमची ठाम भूमिका आहे.